काँग्रेस हे आमचे टार्गेट आहे आणि ते राहणारच. शरद पवारांनी काँग्रेस का सोडली आणि आता परत ते काँग्रेसमध्येच का गेले हे लोकांना वेगळं सांगायला नको अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. काँग्रेस हे आमचं टार्गेट आहेच आणि ते राहणारच आहे. आता ज्या पक्षाचं आमचं टार्गेट आहे त्याचे नेते हे टार्गेट राहणारच आहे. त्यांनी काय केलं सगळं मागच्या काळामध्ये ते तर सांगायला नको, लोकांना आठवण करून द्यायला नको. का काँग्रेस सोडली होती शरदरावांनी आणि आता का गेले परत काँग्रेसमध्ये, कुठला फरक पडला? आता हे जे मुद्दे आहेत त्याचं प्रबोधन समाजात झालं पाहिजे आणि म्हणून ते करतायत, फार चांगल्या पद्धतीनं करतायत. तुमच्या सकट प्रेक्षकही त्याच्यात प्रभावित आहेत.